आज नयनाचा जो उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतोय ऑनलाईन, त्या उद्घाटनाला विरोध करण्यासाठी आम्ही मंडळी एकत्र जमलेलो आहोत. खरं तर आम्ही मंडळी या संदर्भात काय भूमिका भविष्यातल्या लढ्याची घ्यावी म्हणून काल जमलेलो होतो. पण त्या ठिकाणी PMO पासून कदाचित आदेश आले आणि आमचे सहकारी नयना संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांना आणि अनिल ढवळे यांना पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. खरं तर नयना हा प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांच्या जमिनी लुटून शिडकोच्या नयनाच्या माध्यमातून शासन आणि बॅकग्राऊंडला सत्ताधारी यांना पैसे कमवण्याच्या उद्देशानं शेतकऱ्यांना लुबाडण्याचं, लुटण्याचं, देशोधडीला लावण्याचं हे कारस्थान या मॉडेलच्या माध्यमातून करण्याचं काम सांप्रतचं शासन आणि प्रशासन करतंय. शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्यानं त्याचं काय करावं काय करू नये हा अधिकार खरं तर शेतकऱ्याला असावा, पण जबरदस्तीनं नयना त्या जमिनीतला 60% हिस्सा ताब्यात घेऊन मोकळी झालेली आहे. आज शेतकऱ्याला 40% आणि नयनाला 60% जमिनीचा ऑन पेपर वितरण झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या ज्या 13,000 हरकती होत्या त्या 13,000 हरकतीच्या बाबतीत कुठलाही खुलासा नाही, कुठलंही समर्थन नाही किंवा काही दाखल नाही. आणि दुसऱ्या बाजूला शिडको पुढे चाललेली आहे. आज कागदावर शिडकोनं जमिनीचा ताबा घेतलाय. आज ऑनलाईन पंतप्रधान विकास कामांचं उद्घाटन करतायत आणि हे सारं शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारं आहे. म्हणून आम्ही मंडळी आज आमच्या सहकार्यानं पोलिसांनी डिटेन केलं. खरं तर अशा पद्धतीचा प्रसंग माझ्या राजकीय सामाजिक आयुष्यात कधी मी बघितला नाही की काहीही न होता त्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक केली जाते. या ठिकाणी आम्ही मंडळींनी कुठलंही हिंसक वातावरण केलेलं नाही, काही पाऊल उचललेलं नाही, फक्त आम्ही बैठकीत काही बोललो म्हणून आमच्या यांना अटक होते. आणि इकडं सत्ताधारी मंडळी दररोजच यांना कापा त्यांना कापा यांना मारा याचं असं करा दररोज बोलतायत, त्याची दखल घेतली जात नाहीये. म्हणजे देशामध्ये लोकशाही आहे, राज्यामध्ये लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे सारं कुठंतरी थांबवलं पाहिजे किमान आपल्या परिसरापुरतं तरी. म्हणून आम्ही मंडळी या लढ्यामध्ये शेवटपर्यंत ताकदीनं उतरून नयनाचं हे दुष्टचक्र उलट फिरवल्याशिवाय राहणार नाही त्या दृष्टीनं आहोत. आमच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आम्ही सांगितलं जेव्हा आमचे सहकारी बाहेर येतील त्याच वेळेला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊ, ही आमची भूमिका आहे.